शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मरण करताना भाजपवर निशाणा साधला गेलाय. अमरावतीमधल्या हिंसाचारावरून नकली हिंदुत्ववादी असा टोला सामनातून लगावलाय. अग्रलेख नेमका काय म्हणतोय पाहूया. तर सामनाच्या अग्रलेखातून आज भाजपवरती निशाणा साधण्यात आलेला आहे. खोटे नकली हिंदुत्ववादी अशा मथळाखाली अग्रलेख लिहिण्यात आलेला आहे. आज सकाळी सुद्धा माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत असताना भाजपचं नाव न घेता नकली हिंदुत्ववादी असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावलेला होता. आजचा अग्रलेख असं म्हणतोय की देशाची एकंदरीत स्थिती अशी झाली आहे की आज शिवसेना प्रमुख हवेस होते असं जनतेला प्रकर्षानं वाटतं. संकटाचं वादळ घुंगावू लागलं की लोकांना बाळासाहेबांची आठवण होते. बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदू समाजावर हल्ले झाले, त्यानंतर त्रिपुरामध्ये तथाकथित हिंदू संख्याकांनी केलेली आंदोलनं केली, त्यामुळे पुण्या रझा अकादमी नामक इस्लामी संघटनेच्या भावना दुखावल्या. या मौलवींनी महाराष्ट्र बंदचं आवाहन केलं, त्याचे पडसाद फक्त विदर्भातील अमरावती शहरामध्ये उमटले. हिंसाचार घडवण्यात आला, बंदचा गैरफायदा घेऊन नकली हिंदुत्ववाद्यांनी अमरावती पेटवली. बाळासाहेब असते तर फडतूस रझा अकादमीवाल्यांची बंदची पत्रकं काढण्याची हिंमत झाली नसती आणि विदर्भातील नकली हिंदुत्ववाद्यांचे मुखवटे ओरबाडून निघाले असते. हिंदुत्वाच्या ढिगाऱ्याला त्यांनी एका वास्तूचं रूप दिलं. त्या वास्तूमध्ये शिरलेले नेभळट आज शिवसेनेवर हिंदुत्वावर लेक्चर देतात, तेव्हा लोक म्हणतात आज बाळासाहेब हवेस होते. तर सामनाच्या या संपादकीयवरून भाजप आमदार राम कदम यांनी शिवसेनेला उलट टोला लगावलाय. सध्याची शिवसेना हिंदूंचे रक्षण करण्यास सक्षम नाही का असा सवाल राम कदम यांनी उपस्थित केलेला आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप आमने सामने येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शिवसेनेचं मुखपत्र सामना त्या वर्तमानपत्रात आज ते लिहितात की अमरावतीमध्ये दंगली ह्या नकली हिंदुत्ववाद्यांनी पेटवल्यात. पुढे जाऊन ते लिहितात की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असते तर रझा अकादमीची असं करण्याचं दुष्कृत्य करण्याची हिंमत झाली नसती. काय अर्थ निघतो याचा? याचा स्पष्ट अर्थ एवढाच निघतो की वर्तमानात सध्याची शिवसेना हे हिंदूंचं रक्षण करण्यासाठी तिच्यामध्ये सामर्थ्य नाही. सत्तेचा लोभ आणि त्या लोभापोटी शिवसेनेनं आपलं हिंदुत्व पूर्णपणे सोडून दिले. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.